पाचवी बातमी शास्त्रज्ञ डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या निधनाची. ज्यानं आयुष्यभर विज्ञानाधिष्ठित सत्याचा शोध घेतला आणि विज्ञानावर प्रचंड प्रेम केलं त्या स्टीफन हॉकिंगचं निधन झालंय. तो फक्त आणखी 2 वर्ष जगू शकशील असं त्याला 21व्या वर्षीच डॉक्टरांनी सांगितलं. आयुष्यामध्ये टप्प्याटप्प्यानं त्याचा एक एक अवयव निकामी होत गेला पण मेंदू शेवटपर्यंत शाबूत राहिला आणि त्याच्याच जोरावर त्यानं विश्वाच्या निर्मितीचं गुड उकललं. सलाम त्या स्टीफन हॉकिंगला. या गूढ विश्वाची निर्मिती कशी झाली? विश्वाच्या या अनाकलनीय पोकळीतून नेमकं काय गवसणार? कृष्ण विवर म्हणजे नेमकं काय? या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जाऊन शोध घेणारा हा अवलिया स्टीफन हॉकिंग. अलौकिक बुद्धिमत्ता, सातत्यानं परिश्रम आणि प्रचंड जिद्दीनं आयुष्याला सामोरा गेलेला हा सत्यनिष्ठ असा अलौकिक अवलिया. सामान्यांची कल्पनाशक्ती आणि विचारशक्ती जिथं थांबते तिथं स्टीफन हॉकिंगची सुरू होते. या विश्वाचं गूढ केवळ एका सिद्धांतामध्ये किंवा थिअरीमध्ये सांगता येईल का, यासाठी हॉकिंग यांनी सगळं आयुष्य वेचलं. स्टीफन हॉकिंग यांचा जन्म इंग्लंडमधल्या ऑक्सफर्डमध्ये 8 जानेवारी 1942 झाला. वडील जीवशास्त्राचे संशोधक तर आई वैद्यकीय संशोधन सचिव. विज्ञान प्रेमाचं हे बाळकडू घरातूनच मिळालं. गणित आणि विज्ञानाची लहानपणापासूनच आवड. ऑक्सफर्ड विद्यापीठामधून भौतिकशास्त्रात पहिला क्रमांक मिळाल्यावर ते PhD साठी केम्ब्रिजमध्ये गेले. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी त्यांना मोटार न्यूरॉन या आजारानं ग्रासलं. तरी स्टीफन हॉकिंग यांचं जगण्यावरचं प्रेम आणि आशावाद कायम होता. त्यांनी मर्यादांनाच शक्तिस्थान बनवलं. स्टीफन हॉकिंग यांनी कृष्णविवराचं अतिशय सखोल संशोधन केलं. विश्वाच्या निर्मितीचा वेध घेण्यात हॉकिंग यांचा अतिशय महत्वाचा वाटा आहे. कृष्णविवरातून किरणोत्साराचा शोध हॉकिंग यांनी लावला. कृष्णविवरातून उत्सर्जित होणाऱ्या किरणांना हॉकिंग यांचं नाव देण्यात आलं. पृथ्वीच्या निर्मितीचा शोध घेणाऱ्या बिग बँग थिअरीचे ते पुरस्कर्ते होते. विशेष म्हणजे बिग बँग थिअरीला कुणीही मान्यता देत नव्हतं, त्यावेळी स्टीफन हॉकिंग यांनी या थिअरीला मान्यता दिली. थिअरी ऑफ एव्हरीथिंगची संकल्पना स्टीफन हॉकिंग यांचीच. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम मधून त्यांनी जगाला अवकाशाची ओळख करून दिली. विशेष म्हणजे मुलीच्या शाळेची फी भरायला पैसे नाहीत म्हणून स्टीफन हॉकिंग यांनी हे पुस्तक लिहिलं आणि ते बेस्ट सेलर ठरलं. क्वांटम थिअरीवर आधारित विश्वनिर्मितीची संकल्पना त्यांनी दिली. क्वांटम मेकॅनिक्स आणि सापेक्षतावाद एकाच सिद्धांतामध्ये कसा मांडता येईल या दिशेनं त्यांनी विचार सुरू केला. विज्ञानातले 2 वेगवेगळे सिद्धांत एकत्र करणं हे अतिशय कठीण काम होतं. फार तरुण वयात त्यांना ही एक विचित्र व्याधी जडली, मोटार न्यूरॉन डिसीज असं म्हणतात. एक एक करत त्यांच्या शरीराच्या सगळ्या हालचाली मंदावल्या, कोणत्याही हालचाली ते करू शकत नव्हते. शेवटच्या क्षणी तर फक्त म्हणजे पापण्यांची थोडीफार हालचाल होऊ शकत होती आणि मला वाटतं एखादं दुसरं बोट त्यांचं काम करत होतं. पण त्याच्या जोरावर आणि आपल्या उत्तुंग बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने जे उच्च कोटीचं संशोधन केलं त्याला तोड नाही. स्टीफन हॉकिन्सचं जे वैज्ञानिक कारकीर्द जी आहे ती एक फार मोठ्या प्रमाणात गाजलेली आहे. तर विज्ञान प्रसार हा त्यांच्या कामाचा एक फार मोठा भाग होता. त्यांची सामाजिक बांधिलकी होती, त्यामुळे आपण जे विज्ञान करतो आहे ते लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. त्यांनी लिहिलेली पुस्तकं खूप प्रसिद्ध झाली आणि त्यांना खूप वाव मिळाला. अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर कृष्णविवर चमकू शकतात असा सिद्धांत हॉकिंग यांनी मांडला. या सिद्धांताला हॉकिंग रेडिएशन म्हटलं जातं. वयाच्या 35व्या वर्षी हॉकिंग केम्ब्रिज विद्यापीठात प्राध्यापक होते. न्यूटन यांनीही हे पद भूषवलं होतं. 1999 स्टीफन हॉकिंग यांच्यावर एक ॲनिमेशन सिरीज तयार करण्यात आली. हॉकिंग यांच्या आयुष्यावर थिअरी ऑफ एव्हरीथिंग हा सिनेमा 2014 प्रदर्शित झाला. 2009 स्टीफन हॉकिंग केम्ब्रिजमधून निवृत्त झाले. तरीही केम्ब्रिजमध्ये त्यांनी संशोधनाचं काम सुरूच ठेवलं. विशेष म्हणजे कृष्णविवरासंदर्भातलं आपलंच एक संशोधन चुकीचं होतं हेही हॉकिंग यांनी तेवढ्याच निष्ठेनं आणि प्रामाणिकपणानं सांगितलं. कृष्णविवरांच्या संदर्भातलं स्वतःचं एक संशोधन चूक आहे हे स्वतःच सांगितलं. याला फार मोठं धैर्य लागतं. मला असं वाटतं शतकातलं आपण म्हणतो पण शतकात नाही सहस्त्रकात सुद्धा असा माणूस फार क्वचित होतो आणि म्हणून
त्यांचं जाणं हे देहरूपानं ते गेले तरी कार्यरूपानं ते चिरकाल प्रेरणा देत राहतील. त्यांची स्मृती विज्ञान आणि सामान्य माणूस कधी विसरू शकणार नाही. स्टीफन हॉकिंग देहरूपानं गेले असले तरी विज्ञान रूपानं या जगात चिरकाल राहतील. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.